हॅलो फ्रेंड्स तर आज आपण या व्हिडिओमधून खूप इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती घेणार आहोत आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक लाईक करायचं आहे तर इथे आज जवळपास मला एक पाच सात ऑर्डर होत्या तर या मी बनवून फ्रीजमध्ये कशा स्टोअर करते कसं पॅक करायचं आहे तर इथे बघा एक पायनॅपल फ्लेवरचा पिंक कलरचा केक मी बनवला आहे त्यानंतर हा आहे टू टीअर दोन किलोचा केक हा मला सेमी फॉन्डंट बनवायचा आहे हा मी पूर्ण सेट करून मग यावरती फॉन्डंटचे टॉपर्स ठेवणार आहे तर त्यानंतर आहे अर्धा किलोचा हार्ट शेपचा चॉकलेट केक तर इथे बघू शकता हा सुद्धा खूप छान दिसतो आणि या अशा पद्धतीच्या मला ऑर्डर्स खूप साऱ्या येतात कारण की कस्टमरला आपण आपल्याकडचे पिक्चर्स पाठवतो आणि त्यांना त्या त्यातीलच आवडतात असं होतं त्यानंतर हा आहे एक चॉकलेट केक अगदी गनाश टाकून मी सिम्पल केलेला आहे आणि मल्टी कलरची शेव इथे वापरली आहे त्यामुळे अगदी सुंदर असा लूक आला आहे त्यानंतर दुसरा आहे एक किलोचा केक तोही चॉकलेट केकच आहे इथेही मी गणाश वापरले त्यानंतर काही टॉपर्स लावलेत जर का टॉपर्स लावले तर जास्त डिझाईनची सुद्धा गरज पडत नाही थोडेसे सिल्वर गोल्डन बॉल्स वापरलेत आणि त्यानंतर आहे पाईनॲपलचा अर्धा किलोचा केक तर हा सुद्धा इथे मी ऑरेंज कलरचा ड्रिपिंग केलं आहे आणि यलो कलरचा केक बनवला आहे कस्टमरला येलो कलर हवा होता सो काही टॉपर्स इथेसुद्धा मी वापरलेत त्यानंतर आहे हा मी फक्त क्रमकोट करून ठेवला आहे ही थोडीशी वेगळी थीम करायची आहे जवळजवळ आपल्याला एक सिक्स मंथ बड्डे या केकपासून मी बनवणार आहे तर अशा पद्धतीचे ऑर्डर झाल्याच्या नंतर मी कसं करते की सकाळी जेव्हा मला ऑर्डर येतात तर अशी इथे एक माझ्याकडे डायरी केलेली आहे तर या डायरीमध्ये मला ज्या ऑर्डर्स असतात तर त्या ऑर्डर्स मी लिहून ठेवत असते त्या त्या डेटला ज्या प्रीबुक होतात त्यासुद्धा मी लिहून ठेवत असते तर इथे बघा साधारणतः एक पाच सहा कधी सात कधी तीन कधी चार कधी दोन अशा ऑर्डर मला असतातच तर कधी कधी सात आठ दहासुद्धा असतात तर इथे बघा मी सगळ्या ऑर्डर्स अशा लिहून ठेवत असते तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने एक डायरी करू शकता म्हणजे त्या त्या डेटची आ, केक्स आपण त्या त्या डेटला लिहून ठेवू शकतो आणि कसं होतं एक महिन्याच्या शेवटी आपल्यालासुद्धा एक समजतं आपण किती केक्स बनवले किती गेले किती राहिले अशा पद्धतीने आणि कुणी पैसे दिले नाही तर तिथे मी लगेच टिकमार्क करून ठेवते शक्यतो असं होत नाही परंतु तरीही आपल्याला हे मॅनेज करणं फार सोप्पं होऊन जातं अशा पद्धतीच्या ऑर्डर्स मी लिहून ठेवते मला हा व्हिडिओ माझा कालचा आहे आणि उद्याची सुद्धा एक चार तारखेची सुद्धा ऑर्डर आहे म्हणजे आजची तर इथे बघा मी शक्यतो प्रीबुक ऑर्डर त्या त्या डेटला लिहून ठेवत असते म्हणजे आपल्यालाही विसरायला होत नाही नाहीतर कधी कधी विसरूच तर शकतो तर अशा पद्धतीची एक मी डायरी केलेली आहे सिम्पल तुम्हीसुद्धा एक डायरी घ्यायची आहे आणि त्या त्या डेटला त्या ते भले एक ऑर्डर असो नसली ऑर्डर तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीची एक डायरी घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे केक्स मी तुम्हाला वन बाय वन दाखवते तर हा आहे चॉकलेट केक साधारणतः सहाशे रुपयांना एक किलो मी विकते मी थोडं गावाकडून आहे सो थोडे कमी रेट असतात आमच्याकडे कारण की बेकरीमध्ये हल्ली एक चारशे ते चारशे रुपयातच एक किलो केक मिळतो सो आपल्याकडनं घ्यायला कस्टमर थोडंसं काकू करतात त्यामुळे सहाशे रुपयांमध्ये आपल्याला द्यावा लागतो त्यानंतर हा आहे पिंक कलरचा पायनॅप्पलचा एक किलोचा केक त्यानंतर आहे चॉकलेटचा अर्धा किलोचा केक शक्यतो माझा सहाशे रुपये किलोप्रमाणे रेट आहे रेड मी सातशे रुपये किलोप्रमाणे विकते आणि रसमलाई आठशे रुपये किलोप्रमाणे ट्रफल केक नऊशे हजारपर्यंत जातो सेमी फॉन्डंटसुद्धा नऊशे हजारपर्यंत फुल फॉन्डंट हजारच्या पुढे तर इथे बघा अशा पद्धतीने मी किमती ठरवते तर लवकरच आपण किमतींचासुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत रेटचा तर इथे घेतलेला आहे मी एक बॉक्स आणि हा आहे एक किलोचा बॉक्स आपण शक्यतो एक किलोचा बॉक्स घेताना जेवढा आपला बेस आहे तेवढाच आपण बॉक्स घेतो त्यानंतर तो मी घेत आहे बनवून सगळे फोल्ड्स करून तर इथे बॉक्स व्यवस्थित असा बनवून घेतला आहे आणि इथे मी तुम्हाला टू टीअरची पॅकिंग कशी करायची एक किलोची कशी करायची आणि अर्धा किलोची कशी हे सुद्धा आपण सर्व बघणार आहोत तर दोन बॉक्स मी तयार करून घेतलेत आणि जो बॉक्स आहे तो एकमेकांमध्ये मी इन्सर्ट करून घेतला आहे तर इथे बघा या पद्धतीने अगदी इझी मेथड आहे डॉल केक असो टू टीयर थ्री टीयर त्या त्या, त्या किलोचा बॉक्स तुम्हाला घ्यायचा आहे एकमेकांमध्ये समोरासमोर ठेवून इन्सर्ट करायचा आहे आणि ज्या दोन बाजू राहिल्या आहेत त्या एकमेकांवरती घेऊन फक्त स्टिक करून घ्यायचं आहे अजिबात अवघड असं काहीच नाही तर बघा हा केक मी अलगद त्या बॉक्समध्ये ठेवून घेतला आहे आणि साईडच्या जो ज्या दोन बाजू आहेत तर त्या एकमेकांना जॉईन करून तिथे एक स्टिकिंग बोर्डने आपण एक स्टिक करून घेतो आहे स्टिकिंग बँडेज आहे माझ्याकडे किंवा सेलोटेप आहे सेलोटेपने आपला बॉक्स जो आहे तो लॉक करून घ्यायचा आहे यावरती मला अजून टॉपर्स ठेवायचे आहेत मला परत खोलावं लागणार आहे परंतु मी तुमच्यासाठी हा पॅक करूनसुद्धा दाखवते तर इथे एक पेपर घेतला आहे मी पेज घेतले नोटबुकचं तर इथे तुम्ही दुसरा वेगळा पेपर वापरू शकता कुठला गिफ्ट रॅप पेपर असतो तो, तो सुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता परंतु साधा पेपर वापरला तरी न्यूज पेपर वापरू शकता तर अशा पद्धतीने अगदी सोपी मेथड आहे टू टीअर थ्री टीयर डॉल केक टॉल केक सर्व केक्स तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता आ, तर इथे बघा अशा पद्धतीने हा मी तयार केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित असा झालेला आहे हा केक पॅक करून हा झाला दोन किलोचा केक टॅग त्यानंतर आपण करतो एक किलोचा बॉक्स एक किलोचा घेतला आहे इथे बनवून ठेवताना मी व्यवस्थित त्यामध्ये केक ठेवून घेते आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे सील तर इथे मी एक हॅपी बड्डेचं टॅग लावून घेते आहे शक्यतो टॅग लावायचं कसं असतं की आपण कस्टमरला किती व्यवस्थित सर्विस देतो तर त्यावरतीसुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात कस्टमर हल्ली फार चोखंदळ झालेले आहेत जर का कस्टमरला प्रॉपर गेलं तर कस्टमर नक्की हॅपी होतं तर एक कटिंग नाईफवरती लावतोय आणि आतमध्ये मी एक बड्डे टॅग ठेवत असते त्यानंतर अर्धा किलोचा बॉक्स मी बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये हा केक ठेवून दिला आहे यावरतीसुद्धा एक मी बड्डे टॅग लावून घेते आणि त्यानंतर आपण करतोय केक सील तर अशा पद्धतीने दोन किलो एक किलो अर्धा किलोचे केक्स मी तुम्हाला पॅक करूनसुद्धा इथे दाखवले आहेत तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल त्यानंतर काही केक्स असे असतात का त्यावरती नाव कुठे टाकायचं हा प्रश्न पडतो तर इथे माझ्याकडे आहे वेफर बिस्किट याला म्हणतात वेफर बिस्किट हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल तर हा असा एक पॅक येतो साधारणतः एक चाळीस रुपयाला हा पॅक असतो वेफर्स म्हणून त्यावरती लिहिलेलं असतं तर त्यातीलच चाळीस रुपयांना असतो त्यातीलच एक वेफर मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर असतात एक आणलं तरी तुम्हाला खूप दिवस जाईल आणि यावरती आपण जेलने नाव लिहित असतो तर इथे मी घेतलेला आहे चॉकलेट जेल जर का तुमच्याकडे हे नसेल तर न्यूट्रल जेल वापरू शकता किंवा न्यूट्रल जेलमध्ये कुठलाही कलर मिक्स करून अशा पायपिंग बॅग तयार करून ठेवू शकता इथे मी वरद असं नाव लिहून घेत आहे तर इथे बघा अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकू शकता तर इथे मी तुम्हाला नावसुद्धा कसं लिहायचं कारण खूप साऱ्यांचा मला कमेंट होत्या की काही केक्स डिझाईनचे असतात त्यावरती नाव कसं करायचं तर इथे मी वरद नाव असं या बिस्किटवरती लिहिलेलं आहे मोठं असेल तर दोन बिस्किट वापरू शकता तर अशा पद्धतीने मी जो टू टीयर होता तो असा ठेवून दिलेला आहे त्यानंतर आहे अर्धा किलोचा केक तोही खाली व्यवस्थित ठेवला आहे आणि पॅक करून आपण एकमेकांवरती आरामात केक ठेवू शकतो मी एक जूनचं जे दाखवलं होतं तर ते अशाच पद्धतीने मी अरेंज करून ठेवले होते तर हे बॉक्स जे आहे ते एकमेकांवरती व्यवस्थित राहतात अजिबात एकमेकांना दाबले जात नाही किंवा काहीच नाही कारण की खाली बेस असतो बेसमुळे बरोबर ते कडक राहतात तर इथे बघा मी तीन केक्स एकावरती एक ठेवलेत आणि त्यानंतर थो सुद्धा ठेवून घेतला आहे त्यानंतर इथे एक किलोचे सुद्धा मी एकमेकांवरती ठेवून घेतले आहेत पॅक करून तर साधारणतः एक सहा सात ऑर्डर मला होत्या एक माझा डिलिव्हरसुद्धा यातला झाला आहे सो अशा पद्धतीने मला डेली ऑर्डर्स असतात आणि मला आज वाटलं की हे केक्स मी तुमच्यासोबत शेअर करावेत तर अशा पद्धतीने हे सर्व केक्स मी बनवले हे सर्व कस्टमरचे केक्स आहेत तर खूप सुंदर असे झालेले आहेत हा आहे पाईन पण मुलीचा बड्डे होता सो मी पिंक कलर इथे बनवला आहे आणि काही टॉपर्स लावलेले आहेत त्यानंतर हा दोन किलोचा मिक्स फ्रूट केक आहे यावरती मला फॉन्डनचे टॉपर्स ठेवायचे आहेत ॲनिव्हर्सरी स्पेशल केक आहे सो हा मी पूर्ण सेट करून मग डिलिवर करताना त्यावरती फॉ टॉपर्स ठेवून घेणार आहेत फॉंडनचे म्हणजे कस्टमरला जाईपर्यंत मेल्ट होणार नाहीत कारण की फॉंडन जे आहे ते केकवरती ठेवल्यानंतर थोड्या वेळाने मेल्ट व्हायला सुरू होतं सो डिलिवर करायच्या अगोदर दहा मिनिट ठेवून मग डिलिवर करू शकता आणि शक्यतो कस्टमरलाही लगेच कट करायला सांगा तर इथे बघा अशा पद्धतीचं माझं मी नियोजन करते सकाळी ऑर्डर आल्याच्यानंतर त्या लिहून ठेवणं त्यानंतर बेस बनवणं क्रीम मी शक्यतो एक क्रीम एकदाच फेटून ठेवते त्यानंतर सर्व व्यवस्थित एक एक ॲरेंज करणं जसा जसा होईल तस तसं त्या केकला टिक करायचे आपण जिथे ऑर्डर लिहिली तिथे टिक टिक करत चालायचे म्हणजे आपल्यालाही एक अंदाज एक चालतो तर अशा पद्धतीने मी माझं मॅनेज करते आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याच्या मागचं कारण असं की मी करू शकते तर तुम्ही का नाही तर तुम्हीसुद्धा एक परफेक्ट होमबेकर बनू शकता काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा थोडेसे रेट अगोदर कमी ठेवा तर बघा अशा पद्धतीने माझे हे केक्स मी तुमच्यापर्यंत प्रेझेंट केले आहेत जर का आवडले तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर